हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान ज्योत्स्नास क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागात आपण शब्दांच्या आठ जातींची तोंड ओळख करून घेतली आज आपण नामे व सर्वनामे उदाहरणांसह अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागांची नोटिफिकेशन मिळविण्याकरिता बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण नामे म्हणजे काय याची व्याख्या बघूया वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात व्यक्तींची ठेवलेली नावे असतात त्यांना नामे म्हणतात ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता आपण उदाहरणं बघूया खालील वाक्यातील नाम ओळखा पहिलं पाऊस कमी झाला याच्यात पाऊस हे काय नाम आहे पाकिटात पैसे नव्हते पाकिट आणि पैसे हे नाम आहे शब्बीर खाली बसला याच्यात शब्बीर काय नाम आहे तो शाळेत येऊन सुरवाडे गुरुजींना म्हणाला याच्यात शाळा सुरवाडे गुरुजी हे ना नाम आहे पुढचं वाक्य आहे मुले बागेतील फुले फळे जपू लागली याच्यात मुले बाग फुले फळे ही नामे आहेत पुढचं वाक्य आहे कविता राऊतमुळे हर्सुलपाड्याला आनंद झाला याच्यात कविता राऊत पाडा ही नामे आहेत तर लक्षात आली मग तुमच्या पुढचं बघूया बंडूची इजार चार बोटे लांब झाली आईने इजार एका कोणाड्यात फेकली माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे या चारही वाक्यात नामे ओळखायचे आहेत बंडू इजार बोटे हे पहिल्या वाक्यातील नामे आहेत दुसऱ्या वाक्यात आई इजार कोणाडा तिसऱ्या वाक्यात माणूस मुंग्या चौथ्या वाक्यात कविता भारत आणि धावपटू ही नामे आहेत आता पुढे बघूया खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे लिहा रिकाम्या जागी लिहायचे टिंबटिंब माधवला म्हणाली याच्यात आई हे नाम येणार आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होत्या विद्यार्थी मित्रांनो या वाक्यात कैऱ्या हा शब्द येईल पुढचा आहे घसरगुंडी खेळायला आम्ही टिंबटिंब गेलो कुठे गेलो बागेत टिंबटिंब विषय मला खूप आवडतो येथे तुम्ही कोणताही विषय लिहू शकतात मराठी भूगोल विज्ञान पुढचं वाक्य आहे राष्ट्रपतींचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध टिंबटिंब मंत्रमुग्ध झाला इथे कुणाचंही नाव टाकू शकता तुम्ही दिनेश वगैरे तुम्हाला ज्या मुलाचं टाकायचं ते महागाई वाढल्याने टिंबटिंब महागल्या येथे काय लिहिणार वस्तू महागल्या नामे ओळखा हसीना खूप हुशार आहे याच्यात नाम कोणतं आहे हसीना पक्षी उडत उडत लांब गेले याच्यात पक्षी हे नाम आहे बाई मुलांना खाऊ वाटत होत्या याच्यात बाई मुले खाऊ हे काय नाम आहे भाऊ घरात गेला या वाक्यात भाऊ आणि घर हे काय नाम आहे तर अशा पद्धतीने नामे ओळखायचे पुढचं बघूया आपण जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात लक्षात राहील मग सर्वनामे कशाला म्हणतात जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येत असतात त्यांना सर्वनामे म्हणतात विणीत हुशार मुलगा आहे त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे तो तिला सुमा म्हणतो ती त्याला दादा म्हणते ते एकाच शाळेत शिकतात त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो या उतार्यात तुम्ही काय करायचे आहेत सर्व नामे शोधायची आहेत त्याच्या तो तिला ती त्याला ते त्यांच्यात तो तिची ही सर्व काय आहेत सर्व नामे आलेली आहेत त्या उतार्यामध्ये पुढचा उतारा बघूया अनिल शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र वेदांत दिसला अनिलला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरे वाटते ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं अनिल बोलत हो बोलता होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता वेदांतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली आता याच्यात कोणाबद्दल कोणते सर्वनाम आलेले आहे ते तुम्ही लिहायचं आहे त्याला हे कुणासाठी आलेले अनिलसाठी त्याचा हे सर्वनाम अनिलसाठी आलेले तो हे सर्वनाम अनिलसाठी आहे तुला हे वेदांसाठी आलेलं आहे तू हे वेदांच्या नावासाठी आलेले मला अनिलच्या नावासाठी तो अनिलसाठी सर्व नाम त्याच्या हे पण अनिलसाठी आणि त्याने हे देखील अनिलसाठी आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वनाम कुणासाठी आलेले हे लिहायचं आहे खालील वाक्यात नामे ओळखून योग्य ती सर्व नामे वापरा आता नामे ओळखून काय करायचे सर्व नामे वापरायचेत हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोज शाळेत जाते विद्यार्थी मित्रांनो या वाक्यात हसीना हे काय नाम आहे आणि ती हे सर्वनाम आहे पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिसेनासे झाले पक्षी काय आहे नाम आहे आणि ते हे सर्वनाम आहे बाई मुलांना खाऊ वाटत होत्या टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या या वाक्यात बाई हे नाम आहे आणि त्या मुलांशी गप्पा मारत होत्या म्हणजे त्या हे सर्वनाम आपण गाळलेल्या जागी भरणार पुढचा आहे भाऊ घरात गेला टिंब काही काही सुचे ना या वाक्यात भाऊ हे काय नाम आहे आणि त्याला काही काही सुचे ना तर त्याच्यात त्याला हे काय सर्वनाम आहे पुढचं बघूया खालील वाक्यातील सर्व नामे अधोरेखित करा म्हणजे खाली अंडरलाईन करायची आहे ते बाजारात गेले या वाक्यात सर्वनाम कोणते आहे ते तुला त्यांनी हाका मारल्या या वाक्यात तुला हे सर्वनाम आहे आणि त्यांनी हे पण सर्वनाम आहे आम्ही जेवत होतो या वाक्यात आम्ही हे काय सर्वनाम त्याचा आवाज गोड आहे या वाक्यात त्याचा हे सर्वनाम आहे मी स्वतः झाडून घेतली याच्यात मी आणि स्वतः काय हे सर्वनाम आहे आपण प्रकल्प पूर्ण करूया या वाक्यात आपण हे काय सर्वनाम आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वनामं लिहायचे आहेत पुढचं बघा खालील वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनाम वापरून वाक्य लिहायचं आहे पिशवीचा रंग गुलाबी होता पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या पिशवीला काचा मणी लावलेले होते पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली या वाक्यात पिशवी ऐवजी काय लिहिणार तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या पिशवीला या शब्दाऐवजी तिला आणि पिशवी या शब्दाऐवजी ती हे सर्वनाम वापरणार तर मग लक्षात आलं तुमच्या पुढचं बघूया खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्व नामे लिहा पहिलं आहे टिंबटिंब बाजारातून भाजी आणूया येथे सर्व नाम कोणतं भरणार आपण व आपण तीन पर्याय दिलेत त्यापैकी आपण हे बरोबर आहे दुसरं आहे आईने जेवायला टिंबटिंब केले आहे याच्यात काय हे सर्व नाम येईल तिन्हींपैकी तिसरं आहे कर्णदानशूर होता दररोज दान द्यायचा या वाक्यात टिंबटिंबाच्या जागी तो दररोज दान द्यायचा तर मग लक्षात आलं तुमच्या पुढचं बघूया ताईने टिंबटिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला त्याच्यात सर्वनाम नाम तिच्या आज टिंबटिंब खूप मजा केली आज आम्ही खूप मजा केली आम्ही हे सर्वनाम या वाक्यात आपण लिहिणार पुढचं आहे रमेशने टिंबटिंब टिंब मित्रांना वाढदिवसाला बोलावले रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले तर लक्षात आलं मग तुमच्या की कोणतं सर्वनाम भरायचं आहे कुठे कोणता सर्वनामाचा उपयोग करायचा आहे हे तुमच्या आता चांगल्यापैकी लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या भागात क्रियापद आणि विशेषणांचा अभ्यास करणार आहोत उदाहरणांसह तेही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागांचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मागील भाग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पाहावी खूप असा खूप खेळा आणि निरोगी रहा, धन्यवाद